शहर क्राइम ब्रांच पुलिस ने सुपारी व्यापारी को जेल से छुड़ाने के लिए 30 लाख रुपए की वसूली के मामले को सुलझाने में शहर पुलिस को कामयाबी मिली है। इस बात की जानकारी पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने दी। नागपुर शहर चर्चित वजानी बंदूक खंडनी मामले में पुलिस को सभी आरोपियों को गिरफ्तार करने में सफलता मिली है। आपको बता दें कि ये मामला आरोपी को जेल से छुड़ाने में का था। आरोपियों ने आरोपी के परिवार से 30 लाख रुपए की मांग की थी। आरोपी के परिवार ने आरोपियों को पहले 5 लाख रुपए दिए और 35 लाख रुपए सूरत की एक कंपनी को हवाला द्वारा सूरत भेजा। ये पैसा सूरत से 40 का गया। पुलिस ने इसके पहले 3 आरोपियों को इस मामले में गिरफ्तार किया था। उनके ही कबूली जवाब से ये जानकारी सामने आने की बात शहर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने की। आयुक्त ने आगे बताया कि इस मामले में केसवानी नामक व्यक्ति को भी जलगांव से गिरफ्तार किया गया है। उसने बताया कि जलगांव के उसके घर में सीढ़ियों के ऊपर 25 लाख रखे हैं। आरोपी के जवाब के बाद जलगांव में एक टीम भेजकर पैसे जब्त किए हैं। 4 दिवसापूर्वी पूर्वी आम्ही एक प्रेस नोट इश्यू करण्यात आली होती की एक खंडणीचे गुन्हा अनूप नागरियाचे फिर्यादवर दाखिल करण्यात आलेले आहे। त्या गुन्ह्यामध्ये अशा निष्पन्न झालेली होती की अनूप नागरिया जे त्यावेळी जेलमध्ये होते यांचे भाऊनी काही बासन वाईन शॉपचे जे मालिक आहे 2 लोकांनी प्रलोभित करून त्यांना पुलिस आणि न्यायालयीन प्रक्रियाला मॅनेज करून बेल करणे आणि केस बंद करण्यामध्ये मदत करू या आश्वासन देऊन 30 लाख रुपये खंडणी नागरियाकडून घेतला होता। त्या प्रकरणात अशोक वंजानी वासन वाईन शॉपचे मालिक आहेत त्यांना पूर्वी अटक करण्यात आली होती। त्यामध्ये सुरुवातीला ते पैसे तिथे हँडओव्हर झाल्यानंतर अशा निष्पन्न झालेली आहे की 5 लाख रुपये वजानी बंधू दोघेनी मिळून 5 लाख रुपये ठेवून घेतले होते। 25 लाख रुपये त्यांनी एक हवाला आंगडियाचे मार्फतीने सूरतची एक आंगडिया कंपनी आहे त्याचे मार्फतीने इथून पाठवले होते। ते पैसे सुरुवातीला सूरतला गेला। सूरतवरून ते पैसे 25 लाख 40 गाव येथे एका व्यक्तीकडे आला आणि तिथून ते पैसे एक सौरभ केसवानी म्हणून आरोपी आहे त्यांच्याकडे गेला होता। तर त्यामध्ये सुरुवातीला हे 3 जे हवालावाले आणि 40 गावचे व्यक्ती आणि वासन वाईन शॉपचे एक मालिकला अटक करण्यात आला होता आणि केसवानीला अटक करण्यासाठी टीम पाठवण्यात आली होती आणि नंतर परवा संध्याकाळी केसवानीला अटक करण्यात आलेली आहे। त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्यांचे घरी एक जिन्याचे वर 25 लाख रुपये पैकी काही 7-8 हजार रुपये ते हवालावाल्यांनी कमिशन म्हणून घेतला होता। बाकी 24 लाख 92 हजार काहीतरी तसे काही फिगर आहेत ते त्यांनी जिन्यावर ठेवलेले आहे असं त्यांनी काल आपल्याला इथे डिस्क्लोजर दिला होता। म्हणून एक टीम पाठवण्यात आली होती जलगावला आणि आज सकाळी ते 24 लाख 90 92 हजार रुपये ते त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये अशोक वंजानीचे ते मनोज वंजानीवर पण कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि यामध्ये पूर्ण पैसे रिकवर झालेली आहे। यामध्ये सुरुवातीला जे आम्हाला शंका होती की यामध्ये काही पोलीस विभागाचे किंवा काही इतर क्रिमिनल जस्टिस सिस्टमचे जे काही इतर पिलर्स आहेत त्यांचे काही रोल यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आहे किंवा कसे हे तपास सुरू होता। आत्तापर्यंतची तपास आणि जे पैशाची रिकवरी झालेली आहे यामध्ये अशा दिसून येत आहे की हे वंजानी बंधू आणि केसवानी हे मिळून यांना प्रलोभित करून नागरियाला आणि त्यांचे डर आणि भीतीचे फायदा घेऊन त्यांनी हे एक्सटॉर्शन केलेले होते। या केस आज विशेष करून सांगण्याची उद्देश असा आहे की लोकांना आव्हान आहे की कोणाचाही अशा प्रकारचे प्रलोभनवर बली पडू नये आणि अशी माहिती कोणी जर पैशाची डिमांड वगैरे करत असतील कोणी दलाल असतील किंवा कोणी अशा प्रकारचे असतील तर कृपया करून पोलीस विभागाला कळवावी। कारण आता वासन वाईन शॉपचे हे दोघे जे बंधू आहे यांचे भरपूर कालाकृत्य समोर येत आहे आणि भरपूर अशा प्रकारचे पूर्वी पण यांनी अशा दलालीसारखे करण्याचे प्रयत्न केलेली आहे। अशा जे कोणी या टोलीचे टोलीसोबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करत असतील त्यांना सर्वांना अत्यंत सर्वांच्या विरुद्ध अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा कोणीही अशा प्रकारचे प्रलोभनला बळी पडू नये। कारण
कोणताही न तर पोलीस विभाग आणि न तरी कोणी क्रिमिनल जस्टिसचे इतर पिलर्स अशा गैर कायदेशीर मार्गाने प्रलोभित होऊन जाईल अशा कोणताही शक्य नाही आहे अशा आम्ही सगळ्यांना। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे, BCN News, नागपूर।